कर शुरू। हेलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन राठोड, गॅलेक्सी आयएएस पुणे, तुमचं सर्वांचं गॅलेक्सी आयएएस मध्ये स्वागत करतो। आजपासून आपण जी काही स्टेट बोर्डची सिरीज घेतोय, या सिरीजमध्ये प्रामुख्याने पाचवी पासून जे काही बारावी पर्यंतचे स्टेट बोर्ड असतील, विशेषतः जिओग्राफीचे जे काही स्टेट बोर्ड असतील, या सर्व स्टेट बोर्डचा आपण काय करणार आहे, अभ्यास करणार आहे, रिव्हिजन करणार आहे। राज्यसेवेचा जरी आपण विचार केला, कंबाईनचा जरी विचार केला, गट क गट ब चा जरी विचार केला, किंवा सरळ सेवा इतर कुठल्याही जरी भरतीचा आपण विचार केला, तरी सुद्धा भूगोल हे सगळीकडे असणारा विषय आहे। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आयोगाचे जे काही एक्झाम होत असतील, या सर्व एक्झाम मध्ये जवळपास 20 ते 30% जे प्रश्न असतात कुठेतरी स्टेट बोर्डशी रिलेटेड असतात। आणि म्हणून ही जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, असे विद्यार्थी जे पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत, महाराष्ट्राच्या इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, ग्रामीण भागात आहेत, त्या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण स्टेट बोर्डची ही फ्री सिरीज आपण सुरू करतोय। याचा नक्की तुम्ही लाभ घ्या। जे काही तुमचे मित्र असतील, मैत्रीण असतील, जे काही रिलेटिव्ह असतील, जे गावाकडे असतील, पुण्यामध्ये असतील, या सर्वांना सांगा की नयन राठोड सरांची स्टेट बोर्डची जी काही सिरीज आहे ती सुरू झालेली आहे। खूप दिवसापासून विद्यार्थ्यांचा आग्रह होता की सर काहीतरी सुरू करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा फायदा होईल। तर निश्चितपणे आपण ही पूर्ण सिरीज जवळपास 5वी ते 12वी पर्यंत जी काही स्टेट बोर्ड आहेत, या स्टेट बोर्डचा आपण काय करणार आहे, अभ्यास करणार आहोत इथे। याच्यामध्ये विशेषतः जे काही जुने स्टेट बोर्ड असतील आणि जे काही नवीन स्टेट बोर्ड असतील, या सगळ्यांचा व्यवस्थित आपण अभ्यास करूयात, जेणेकरून जे काही आयोगाला प्रश्न येतील इथून पुढे सहज तुम्हाला काय करता येईल, ट्रॅकल करता येईल। तर चला या बघूया की आजपासून जी काही आपली सिरीज सुरू होत आहे, याआधी आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे गॅलेक्सी आयएएस पुणे म्हणून, याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही सिरीज पोहोचवा। तुमचे काही जर कमेंट्स असतील तर मी बघतोय सोबत सोबतच, काही जरी जे कमेंट्स असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील, या सगळ्या गोष्टी आपण काय करूया, समजून घेऊया इथे। ओके, चला तर सुरू करूया आजपासून जी काही स्टेट बोर्डची सिरीज आपण सुरू करतोय। आज आपण जी काही स्टेट बोर्डची सिरीज सुरू करतोय त्याच्यामध्ये विशेषतः इयत्ता 5वीचे जे आहेत आणि विशेषतः जे काही जुने असतील त्याच्याबद्दल विचार करूया। मला असं वाटतं की याच्यामध्ये जे कलर आहे, कलर मी ब्लॅक घेऊ का रेड घेऊ? ब्लॅक दिसलं पाहिजे व्यवस्थित सर्वांना। हा, मला वाटतं ब्लॅक व्यवस्थित असेल, ठीक आहे। ओके, तर आज जे काही आपण स्टेट बोर्डची ही सिरीज सुरू करतोय त्याच्यामध्ये चला विशेषतः 5वीचा आहे, त्याच्यामध्ये प्रकरण 1 जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे पृथ्वीचा आकार कसा आहे। आता स्टेट बोर्ड तुम्ही सगळ्यांनी वाचले असतील, काही विद्यार्थ्यांनी वाचलेही नसतील, काही इश्यू नाही एवढं, किंवा काही समजणार नाही असा काही प्रश्न होणार नाही। एकदम साध्या सोप्या भाषेत, एकदम जसं समजेल त्या भाषेमध्ये आपण बघूया। चला, काय लिहिलेलं आहे? पृथ्वीचा आकार सगळ्यांना माहित असेल, पृथ्वीचा आकार कसा आहे, थोडासा अंडाकृती आहे। पृथ्वी काय आहे की जे इक्वेटर आहे, या इक्वेटरवर कशी आहे, थोडी फुगलेली आहे। आणि ध्रुव जर बघितले तर ध्रुवावर कशी आहे, थोडीशी चपटी आहे। नेमकी ती कशी आहे जर तुम्हाला बघायचं असेल, नेमकी ती कशी आहे, तर इथे बघा आपण काय करूया, या पद्धतीने ही पृथ्वी दिसतंय तुम्हाला सगळ्यांना। बा, ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, पृथ्वीचा आकार इथे जरी गोल दिसत असेल तरी ध्रुवाकडे जर बघितलं, हे बघा, हे पोल आहेत, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल आहेत। नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आहे, आणि जर आपण इकडे बघितलं तर इकडे हे जे आहे हे दक्षिण ध्रुव आहे, दिसत असेल तुम्हाला, मी सगळं व्यवस्थित दाखवेल तुम्हाला। हे दक्षिण ध्रुव आहे आणि दक्षिणेकडे जे एक खंड आहे त्या खंडाचं नाव काय, अंटार्क्टिक खंड आहे। यानंतर ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीवर काही आडव्या रेषा आणि काही उभ्या रेषा दिसत असेल तुम्हाला, हे बघा, हे आडव्या रेषा ज्या आहेत अशा आडव्या रेषा दिसतायत, या काल्पनिक रेषा आहेत। या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या या ज्या काही अशा आडव्या रेषा आहेत, या आडव्या रेषांना आपण काय म्हणतो, अक्षांश रेषा म्हणतो, बरोबर आहे, लॅटिट्यूड असं म्हणतो। जर आपण बघितलं या पृथ्वीकडे तर तुम्हाला दिसेल, बघा, इक्वेटर, इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त। विषुववृत्त म्हणजे काय, या पृथ्वीला समान दोन भागामध्ये विभाजित करणारी जी आडवी रेषा टाकली, म्हणजेच कोण टाकलं, विषुववृत्त म्हणजेच अक्षवृत्त टाकलं, ते सर्वात मोठं वृत्त म्हणून त्याचं नाव आहे विषुववृत्त। आणि हे जे काही विषुववृत्त आहे हे किती डिग्रीचं असतं रे, 0 डिग्री, ही 0 डिग्री असतं। समान दोन भाग निर्माण होतात म्हणून 0 डिग्री पासून उत्तरेत 90
आणि दक्षिणेत 90 असे किती डिग्री, 0, 1, 2, 3, 4 करत पोल किती डिग्रीचा आहे, हा 90 बरोबर। हा नोट्स नोट्स एक काम करा, काही विद्यार्थी असं म्हणतात की नोट्सची गरज आहे, आपलं एक ऍप आहे गॅलेक्सी एस पुणे म्हणून ऍप आहे, ते डाउनलोड करा, तिथं फ्री मध्ये नोट्स तुम्ही थोडस सर्च करत जा, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, तुम्ही जर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा असेल तर थोडस काय करायचं असतं, थोडं सर्चिंग करायचं असतं, आपलं ऍप आहे त्या ऍपवर आपली पूर्ण बॅच पण आहे, त्या ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरही असो त्या भूगोलचं, ठीक आहे, सगळं ऑपरेशन करून टाकू या सगळ्या स्टेट बोर्डचं आपण इथून पुढे। चला इकडे लक्षात घ्या, पृथ्वीचा आकार कसा दिसतोय, सगळ्यांना दिसतोय, तर ही पृथ्वी इक्वेटरवर कशी आहे, फुगलेली आहे थोडीशी अशी, आणि ध्रुवाकडे दोन्ही ध्रुवाकडे कशी आहे, चपटी आहे, आणि या पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या आडव्या रेषांना काय म्हटलं आपण, अक्षांश रेषा, बरोबर आहे। तर या पृथ्वीवर काही रेषा उभ्या रेषा पण आहेत, हे बघा अशा उभ्या रेषा दिसतंय ना तुम्हाला, या उभ्या रेषा असा दिसतंय ना, या उभ्या रेषांना काय म्हणतोय आपण, रेखांश रेषा, त्यालाच रेखावृत्त म्हणून यानंतर आपण, ठीक आहे। मग या पृथ्वीवर आडव्या रेषांना अक्षांश आणि उभ्या रेषांना रेखांश, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, अक्षांशामुळे आपल्याला कोणत्याही ठिकाणाचं हवामान कळतं। हवामानाचा जर अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागतं, अक्षांशाचा अभ्यास करावा लागतो, आणि एखाद्या ठिकाणाचं जर आपल्याला वेळ कळायची असेल तर कशाचा अभ्यास करायचा असतो, रेखांशाचा। आणि अक्षांश आणि रेखांशाचा एकत्रित जर अभ्यास केला तर एखाद्या देशाचं एखाद्या ठिकाणाचं काय कळतं, स्थान आणि विस्तार कळतं, नेमकं तो प्रदेश कुठे आहे, त्याचं स्थान काय, त्याचा विस्तार किती आहे, लक्षात आलं। मग ही पृथ्वी दिसतंय तुम्हाला, अशा प्रकारे ही पृथ्वी आहे, याचा आकार आहे, मग काय म्हटलंय बघा, पृथ्वीचा आकार पूर्ण गोल नाही, विषुवृत्ता जवळील भागात पृथ्वी कशी आहे, थोडीशी फुगीर आहे, बघितलं आपण असं फुगीर आहे, सगळ्यात मोठा वृत्त आहे त्याचं नाव आहे विषुवृत्त, तर ध्रुवीय भागात ती थोडीशी कशी आहे रे, चपटी आहे, ध्रुवीय भागात कशी आहे ती, चपटी आहे। हा गणेश हो, आता ऍप्लिकेशनवर नोट्स फ्री आहेत, आता सांगितलं फ्री आहे म्हटलं तर डबल तेच विचारते मुलं काय करावं यांचं, हा ठीक आहे बघू आपण। आता इकडे लक्षात घ्या, पृथ्वी स्वतःभोवती फिरते माहिती आहे, जसं मी स्वतःभोवती असं फिरू शकतो तसं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती जेव्हा आपण फिरतो तेव्हा त्याला म्हणतो आपण परिवलन। जसं इथं बघा ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, अशी फिरते ना, मग याला काय म्हणणार, कोणती गती आहे ही, परिवलन। पृथ्वीच्या दोन गती आहेत, एक स्वतःभोवती फिरण्याची गती त्याला म्हणतो आपण परिवलनाची गती, आणि दुसरं पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता कोणाच्या भोवती फिरते, सूर्याच्या भोवती सुद्धा फिरते, सूर्याच्या जाग्यावर जर स्थिर असेल तर त्याच्या भोवती चालली पृथ्वी अशी फिरत फिरत फिरत, पृथ्वी जेव्हा सूर्याच्या भोवती फिरते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, परिभ्रमण। स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणणार, परिवलन, सूर्याभोवती फिरते तेव्हा परिभ्रमण। आणि परिवलन आणि परिभ्रमण असे दोन शब्द आहेत बघा, पहिला झाला परिवलन आणि दुसरा काय झाला, परिभ्रमण, आणि एकत्रित या दोघांचा शब्द बनतो बघा, हे लक्षात ठेवा, पुस्तकात दिलेलं नसेल, परिवलन आणि परिभ्रमण दोन गती आहेत, म्हणून या दोघांच्या शब्दाला म्हणतात स्वांग परिवलन। काय म्हटलं, स्वांग परिवलन, स्वांगचा अर्थ होतो स्वतःचे अंग, स्वांग, स्वांगचा अर्थ होतो स्वतःचे अंग, स्वतःचे किती अंग आहे पृथ्वीला, दोन, पहिलं अंग परिवलनाचा, दुसरा अंग परिभ्रमणाचा, म्हणून एकत्रित शब्द काय बनवला, स्वांग परिवलन। ओके चला तिकडे जाऊया, स्वतःभोवती फिरल्यामुळे ती विषुवृत्तीय भागात कशी आहे, फुगीर आहे, कोणतीही गोष्ट जर आपण असं फिरवायला लागलो ना तर एक ऍक्सिस तयार होतो, एक बादली घ्यायची पाण्याची बादली त्याच्यावर पाणी टाका आणि त्याला असं गोल गोल फिरवायला लागा, त्याला एक ऍक्सिस तयार होतो, आणि जिथं असं फिरत असेल तिथं असं स्प्रेड होतं, आणि वर जिथं चपटं असतं ध्रुवीय भाग तो काय असतो, दबलेला असतो, म्हणून स्वतःभोवती फिरत असताना विषुवृत्तावर जी आहे ती कशी झाली, थोडीशी फुगीर झाली, आणि ध्रुवीय भागात किंचित कशी झाली, ती चपटी झाली। मग असं जर प्रश्न विचारला आयोगाने, पृथ्वीचा विषुवृत्तावरील भाग हा फुगीर आहे तर ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे, याचं मुख्य कारण काय, तर याचं मुख्य कारण काय असेल,
याचं मुख्य कारण काय असेल, पृथ्वीची स्वतःची गती, कोणती गती आहे, परिवलनाची गती, परिवलनाच्या गतीमुळे पृथ्वी विषुवृत्तीय भागात थोडी फुगीर बनलेली आहे, तर ध्रुवीय भागात ती कशी बनली, चपटी बनलेली आहे. क्लिअर आहे, चला पुढे. पृथ्वीचा विषुवृत्ताचा व्यास किती आहे रे, 12756 विषुवृत्ताचा व्यास. आता व्यास म्हणजे काय असतं आणि ध्रुवीय व्यास किती आहे, 12714. बघा हे काय असतं सांगतो, समजून घेऊया आपण. ही पृथ्वी आहे अशी, या पृथ्वीचा हा केंद्र आहे, या केंद्रापासून ध्रुवाकडे जर असं मोजलं ना, हा, तर ती रेडियस झाली, त्रिज्या म्हणूया. दोन त्रिज्या एकत्र आल्या की काय तयार होत रे, व्यास. बरोबर आहे. मग आता जर असं मोजलं आपण ही आणि हे असं मोजलं, तर हे जे ध्रुवाला जर मोजलं ना, हे ध्रुवाला, तर ते किती भरते टोटल असं, 12714. आता याचा अर्थ करा बरं, अर्थ केल्यानंतर त्याचा काय झाला, त्रिज्या झाली. मग आता विषुवृत्तीय भागात जर असं बघितलं, विषुवृत्तीय भागात म्हणजे हा वाला, उदाहरणार्थ आपण असं करू शकतो, त्याला एकदा लक्ष द्या, अशी चपटी आहे थोडीशी, इकडे फुगीर आहे असं करून टाकूया. बघा हे केंद्र आहे, मग हा ध्रुव आहे आणि हे विषुवृत्ताचा भाग आहे. मग विषुवृत्ताच्या भागावर थोडी अशी लांब आहे ही त्रिज्या, आणि इथं काय आहे, ही थोडी चपटी आहे. मग ही त्रिज्या आणि दोन त्रिज्या एकत्र आल्या की काय झाला, व्यास. मग विषुवृत्तीय प्रदेशात व्यास किती भरला, 12756. बरोबर. आणि असा जो भाग आहे हा किती भरला, 12714. कितीचा फरक झाला, 56 मधून म्हणजे 14 गेले, जेवढं काही आहे काय झालं, तो फरक झाला. म्हणून एवढं म्हणता येईल की व्यास कोणता लांब आहे, व्यास कोणता लांब आहे, तर विषुवृत्तीय व्यास लांब आहे. आणि ध्रुव जे आहे, ते ध्रुव, या ध्रुवाचा व्यास कसा आहे, कमी लांबीचा आहे, हे याच्यावरून कळत. ओके, समजतंय सर्व. चला पुढे. इथे आपण मॅप पण दाखवलाय, पृथ्वी कशी आहे, हे सगळे छोटे मोठे तारे आहेत, त्याच्या संदर्भात पृथ्वी मी तिकडे सुद्धा दाखवली. तुषार, इको घ्या म्हणजे आता, अच्छा इको होतंय का, साऊंड इको होतंय, इको साऊंड कसा होतोय, आवाज काही प्रॉब्लेम आहे का, आवाज म्हणजे इको कसा होतो, नाही इको असा कसा होतो. ओके ठीक आहे. ओके, हा काही अडचण आल्यावर सांगा मला. ठीक आहे. लेक्चर आता सवानूला लेक्चर सुरू झालं, आपण सवानूला 10 पर्यंत लेक्चर बघूया. चला पुढे काय म्हणते बघा, दोन पृथ्वीवरील स्थान निश्चित आहे. बघा दुसरा भाग आहे आपला, म्हणजे पार्ट टू धडा दुसरा सुरू झाला आपला, पृथ्वीवरील स्थान निश्चिती. स्थान निश्चितीचा अर्थ होतो एखादी स्थान, ठिकाण कुठे आहे ते आपण कसं समजून घेतो. तर आता सांगितलं पृथ्वी जी आहे गोल आहे, आणि गोल म्हणजे थोडीशी चपटी जरी असेल तर त्याला सर्वसाधारण काय म्हणूया, गोल म्हणूया. इको आहे का अजून पण, आणखी थोडा वर घेऊ. इको कसा निर्माण होतोय, काय इश्यू नाही एवढा, हा ठीक आहे, आवाज इको होत आहे. इकोचा काय इश्यू आहे एवढा, इको तर व्हायला नाही पाहिजे. बर, मी दूर इथं ठेवून येतो. ओके, आता आवाज येतोय का, काही इको होत असेल तर सांगा मला. ओके ओके, आता आता येतोय का, व्यवस्थित करावा बरं, नाही माझा युट्यूबचा आवाज बंदच आहे रे, मी सायलेंटच केलेलं आहे. हा आता येतोय का बघा बरं, अच्छा सुरुवातीला नव्हता, आता येतोय का मला कन्फर्म करा बरं. ओके चांगला आहे आवाज, अजून होत आहे का, चेक चेक कर बरं, इको कसा काय आवाज काही समजत नाही मला. फॅन बंद करून दे बरं हे सर्व, फॅन बंद करू बरं सर्व, बघू आपण फॅन मुळे होत आहे का. ठीक आहे, फॅन वगैरे सगळे बंद केले आपण, बघू आता परत होत आहे. आता आता जर होत असेल तर मला सांगा, आता इको तर राहायला नकोय आपल्याकडे, हा आता चेक करा आणि मला सांगा. क्लिअर, ओके क्लिअर झालं म्हणजे आता ओके, माईक चेंज करून घेतो, एक मिनिट थांबा, माईक चेंज करूया आपण.
होतच आहे ना. ओके ठीक आहे, काही नाही काही, माईक चेंज करून घेऊया आपण. कनेक्ट कर. काही नाही, आपण दररोज बघणार आहे सगळं स्टेट बोर्ड सगळं क्लिअर करून घेतो आणि खूप नॉलेज येतो, टेन्शन नका घेऊ. तुमच्या सगळ्या मित्र मैत्रिणी जे कोणी असेल जे पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत, ते बाहेर असतील पुण्याच्या, तर त्या सर्वांना सांगा. माया मॅडम दिसत आहे तिथं. माया मॅडम, आपल्याकडे जे ग्रुपला जे विद्यार्थी आहेत ते आतापर्यंत म्हणत होते सर घ्या काहीतरी घ्या काहीतरी घ्या, आज सुरू केलं तर सगळे लाईव्ह पण नाही आहेत. मुलांचं असं असतं जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो त्याच्या करण्याच्या आधी बडबड करतात जास्त, बरोबर ना. आता ग्रुपला किती लोक आहेत, भरपूर लोक आहेत. मी दुपारीच टाकली लिंक सगळी आपल्या लेक्चरची, बरोबर ना. चल येन बंद करना. आता चेक करूया आपण आवाज. आता वेगळा माईक आपण घेतला. हा आता आवाज क्लिअर आहे का मला आता सांगा बरं तुम्ही सगळे. हा युट्यूबला हे व्हिडिओ राहणार आहेत, टेन्शन नका घेऊ. येस, मी अन अकॅडमीला होतो काही दिवस, खूप छान शिकवलं, भरपूर मोठा क्राऊड आहे तिकडचा, त्या सगळ्यांना इकडे खेचून आणा, फायदा होईल खूप. हे फ्री आहे, ठीक आहे. तुम्ही सगळ्यांना, तुमचे जे ग्रुप असतील बाकी कुठले त्यांना सगळ्यांना आणा इकडं. आता एकदम क्लिअर आहे, ओके ठीक आहे. चला सुरू करू बघा. आता आपण कशाबद्दल बोलतोय, इथं पृथ्वीवर स्थान निश्चिती कशी होते, एखादी प्रदेश कुठे आहे समजून घेऊया. आपल्याला एक मिसाईल सोडायचंय, मिसाईल सोडायचं कोणावर, पाकिस्तानवर. पाकिस्तानवर मिसाईल सोडायचंय, कसं करणार, मिसाईलला सांगावं लागेल का लाहोरच्या या या गावात जाऊन तिथं तिथं जाऊन पड, नाही. त्याच्यासाठी आधी जे काही कंट्रोलर असतं त्या कंट्रोलवर काय करावं लागतं, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड क्लिअर करावं लागतं. समजून घेऊया आपण, या पृथ्वीवर जे आहे इथं बघा, तुम्हाला दाखवतो. आता समजून घेऊया, हे इक्वेटर आहे, इक्वेटरच्या हावर उत्तर ध्रुव झाला किंवा उत्तर गोलार्ध झाला, इकडे दक्षिण गोलार्ध झाला. मग याला उत्तर गोलार्धातील अक्षांश, याला दक्षिण गोलार्धातील अक्षांश म्हणतो आपण. त्याचबरोबर या ज्या आडव्या रेषा आहेत, याला आपण ही आडव्या रेषा आहेत ना, ही जी रेषा आहे ही जीएमटी रेषा आहे, माहितीये का. जीएमटी म्हणजे मेन ग्लोबल टाइम लाईन म्हणतो याला आपण, जगाची प्रमाण वेळ रेषा ही दिसत असेल तुम्हाला, ही जगाची प्रमाण वेळ जी रेषा आहे, हे बघा इथून चालली अशी, हे ही जगाची प्रमाण वेळ रेषा 0 डिग्री आहे. कुठून कुठून गेली बघा, युनायटेड किंगडम, युए काय ते इंग्लंड, युनायटेड किंगडम इथून गेलं आणि इथं बघा ते जगाची प्रमाण वेळ रेषा कुठून गेली, तुम्ही म्हणता ना ग्रीनविच रेषा गेली, हे बघा इथं ग्रीनविच नावाचं ठिकाण आहे. ही नदी पण दिसत असेल बघा, या नदीचं नाव आहे थेम्स नदी. या थेम्स नदीच्या किनारी ग्रीनविच शहर आहे, कुठे लिहिले का रे ग्रीनविच, इथं दिसत असेल बघा, थेम्स नदी आहे, हे थेम्स नदी दिसत ना, थेम्स नदीच्या किनारी, हे इथं लिहिले बघा ग्रीनविच, हे ग्रीनविच शहर आहे, इथून जगाची प्रमाण वेळ रेषा गेलेली आहे. याला जर दाखवायचं तुम्हाला अख्खा लंडन युके बघायचं असेल तर बघा, हे बघा हे पूर्ण असं ही ग्रीनविच सिटी आहे, याला आपण 3D पण करू शकतो आणि दाखवू शकतो, हे शहर आहे सगळं, तिथं बसल्या बसल्या युके बघा सगळा. इको होतोय कसा रे, आता तुम्ही क्लिअर म्हटलं, आता इको इको झाला, काय इश्यू आहे आवाजाचा. अरे रेंज कशी नाही राहणार, रेंज इथं पूर्ण, हे वायफाय आहे, हे बघा हे ग्रीनविच सिटी आहे आणि हे थेम्स नदी आहे, तर इथून गेलेली आहे. हा इकडे बर, इकडून इकडून बोललं तर चालेल, बघू बरं आपण चेक करू इको कशामुळे होतं नेमकं, हेच कळत नाही मला. होतोय का, इकोच होतोय आता, मध्ये क्लिअर आला होता ना. ओके का माझा आवाज जास्त होतोय. नाही आता नाही होत आहे ना. ओके अतुल म्हणते क्लिअर आहे आता, ओके ठीक आहे. चला हे काय ग्रीनविच आहे, हा बघा बरोबर, जगाची प्रमाण वेळ रेषा या ग्रीनविच वरून गेलेली आहे. काही विद्यार्थी अन अकॅडमीला होते वाटते माझ्या बरोबर, तिथं शिकवणं इथं कळतंय का रे. हा हे कधी बेस्ट आहे, बेटर आहे एकदम त्याच्यापेक्षा. आणि ही जी नदी आहे थेम्स आहे, तर ग्रीनविच
ठिकाणावरून काय गेलेले आहे, जीएमटी रेषा गेलेली आहे, बरोबर। मग ही जीएमटी रेषा, ठीक आहे। मग आपण अक्षांश आणि रेखांश बघणार आहोत। मग स्थान निश्चिती कशावरून केली जाईल, जसं मी म्हटलं तुम्हाला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव किंवा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, याच्यामुळे काय होत असतं, उत्तर आणि दक्षिण दोन भाग झाले। आता एखादी मिसाईल जर सोडायचं असेल, कुठे आपलं पाकिस्तान, आपला म्हणजे आपलाच येतो, इथं पाकिस्तान आहे, समजून घेऊया। भारत कोणत्या गोलार्धात आहे, उत्तर का दक्षिण, इक्वेटर दक्षिण येत आहे, बरोबर आहे, भारताच्या दक्षिण येत आहे। भारत कोणत्या गोलार्धात झाला, उत्तर गोलार्धात। मग उत्तर गोलार्धामध्ये अक्षांश आहेत आणि हे जे रेखावृत्त आहेत हे पूर्व गोलार्धातले रेखावृत्त आहेत। मग पूर्व रेखावृत्त आणि उत्तर अक्षांश असं सांगावं लागेल। एक मिसाईल सोडून द्यावा आपण पाकिस्तानवर, सोडू इकडे, सोडलं समजा इथं पाकिस्तान आहे, पाकिस्तान दिसलं तुम्हाला, पाकिस्तान हा पाकिस्तान आहे। समजा आपण एखादी मिसाईल सोडलं तर त्याला काय सांगावं लागेल माहितीये का, हे किती 23.5 डिग्री आहे, तर उत्तरेत किती डिग्री म्हणूया, 30 डिग्री नॉर्थ, असं 30 डिग्री नॉर्थ म्हणूया। मग त्याला 30 डिग्री जे आहे 30 डिग्री अक्षांश किती सांगावं लागेल, उत्तर का दक्षिण, उत्तर अक्षांश सांगावं लागेल। आणि ही वाली जी रेषा आहे ही उभी रेषा कोणती आहे, रेखांश, किती डिग्री आहे, 70, ईस्ट आहे का वेस्ट, ईस्ट आहे। मग 30 डिग्री अक्षांश उत्तर आणि किती रे, 70 डिग्री रेखांश, उत्तर का दक्षिण का पूर्व का पश्चिम, तर पूर्व। मग एवढं जर मिसाईलला सांगितलं तर मिसाईल कुठे जातं माहितीये का, दोन रेषा जर एकमेकाला जिथं छेदत असेल त्या पॉइंटवर जाऊन हिट करतं। म्हणून अक्षांश आणि रेखांशावरून काय कळतं, एखादी स्थान आणि त्याचा विस्तार, म्हणून अक्षांश आणि रेखांशाचा काय केला जातो, अभ्यास केला जातो। मग बघू इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, पृथ्वीवरील अक्षवृत्त, अक्षवृत्त अक्षांश रेषेमुळे निर्माण होणारे गोल म्हणजे अक्षवृत्त, ठीक आहे। मग बघा, पृथ्वीच्या भूपृष्ठावरील अशा काल्पनिक आडव्या रेषा, काल्पनिक आहेत त्या, चुन्याच्या रेषा नाही मारल्या अशा, चलो चुना घेतला सुरू, किंवा बाउंड्री नाही अशी, भिंत नाही बांधली, या काल्पनिक रेषा आहेत फक्त। मग काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हणतो आपण, अक्षवृत्त म्हणतो। रेषांना अक्षवृत्त म्हणत नाही, स्टेट बोर्ड पण कधी कधी चुकत, रेषा अशी असती ती आहे रेषा, रेषेमुळे गोल होतो थोडी असा। एक रेषा जेव्हा जाऊन बरोबर त्या पॉइंटला भेटते तेव्हा अक्षवृत्त तयार होत, एक अक्षांश रेषेमुळे, एक अक्षांश रेषा जी असती त्या एक अक्षांश रेषेमुळे एक अक्षवृत्त तयार होतो, एक अक्षवृत्त तयार होतो, कळतंय। आता रेखांशामुळे, एका रेखांशामुळे किंवा रेखांश रेषेमुळे एक रेखावृत्त तयार होत नाही। उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं इथं जर बघितलं बा, इकडे लक्षात घ्या, आता इथून सुरुवात झाली समजा, ही अक्षांश आहे ना, भारतावरून सुरुवात करूया, जर सुरुवात केली बा, इथून सुरुवात केली रेषा, चला गेली ही रेषा इकडं, इथून कुठे ही समाप्त होत आहे का रे, नाही, सरळ त्यालाच जाऊन जोडावं लागेल भारतावर, हे बघा इथं। मग एक अक्षांश रेषेमुळे एक अक्ष वृत्त तयार झालं, रेखांशामुळे तसं होत नाही। बघा इकडे बघा, उत्तर ध्रुव आहे, बघा ही इथून सुरुवात झाली, हे उत्तर ध्रुव आहे, उत्तर ध्रुवापासून एक रेषा तयार झाली, बघा इथून जाऊन तिकडं दक्षिण ध्रुवापर्यंत जाईल। उदाहरणार्थ जर आपण घेतलं, एक रेषा इथून घेतली तर ही चालली अशी रेषा, ही इथं रेषा चालली, दक्षिणेकडे जाईल ही रेषा, ठीक आहे ना, आणि दक्षिण ध्रुव येईल। मग दक्षिण ध्रुव कुठे आहे आपल्याकडे, इकडे आला दक्षिण ध्रुव, थोडा जवळ आला, छोटं करून टाकू, जाऊ द्या। मग हे दक्षिण ध्रुव, मग दक्षिण ध्रुवावर जाऊन ही रेषा मिळाली इथं। म्हणून काय होतं, इकडे लक्षात घ्या की जेव्हा एक रेखावृत्त तयार होतं, समजून घ्या हा उत्तर ध्रुव आहे, हा उत्तर ध्रुव आहे आणि हा दक्षिण ध्रुव आहे, तर इथून एक रेषा अशी येते, मग ही एक, हा इथं ध्रुव, हा चला, एक रेखांश रेषा झाली ती, रेखावृत्त नाही झालं, अर्धाच वृत्त झाला तो। मग आता एक वृत्त तयार करण्यासाठी दुसरी रेषा खेचावी लागेल, म्हणून दोन रेखांश रेषेमुळे किती वृत्त तयार होत रे, एक रेखावृत्त तयार होत। आणि इकडे काय म्हटलं, एक अक्षांश रेषेमुळे, एक अक्षांश रेषेमुळे किती वृत्त तयार होतात, एक अक्ष वृत्त तयार होत। क्लिअर आहे का रे हे,
हां राव साहेब थँक यू. तुम्ही दररोज येत राहा, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगा इकडे तिकडे पोचवा, मी आहे तुमच्या सोबत, मी दररोजच घेणार आहे लेक्चर इथून पुढे. चला मग समजलं, इकडे पुढे जाऊ. बघा यातील सर्वात मोठा वृत्त कोण आहे रे? सर्वात मोठा वृत्त अक्षवृत्ताला काय म्हणतो आपण? विषुववृत्त म्हणतात. तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षवृत्तास काय म्हणतोय आपण? ध्रुव. हे इकडे बघा, आपण आताच बघितलं. आता इकडे बघा, विषुववृत्त हे ध्रुवापासून समान अंगावर काय लिहिलंय? समान अंतरावर असते, त्यास शून्य अक्षांशाचे अक्षवृत्त असं म्हणतात. आता याचा अर्थ काय होतो? हे वाचत बसण्यात काय अर्थ नाही, इकडे लक्षात घ्या. हे बघा, जर तुम्हाला सांगितलं मी हे गोल किती डिग्रीचा आहे रे, पूर्ण कोणताही गोल किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा असतो. प्रत्येक एका डिग्रीवर एक रेषा टाकली आडवी, मग समजून घेऊया हे 360 डिग्री आहे. 360 डिग्री. आता काय होतं माहितीये का? जर इथून आपण अशी जी एक डिग्री सुरू केली तर ही झिरो डिग्री असेल, आणि सगळ्यात मोठा वृत्त कोण असेल? हाच असेल. मग याला काय म्हणलं आपण? विषुववृत्त. हे विषुववृत्त आहे. मग विषुववृत्त किती डिग्रीचा? तर झिरो डिग्रीचा. मग हा सगळा वरचा भाग किती डिग्री झाला? 180. दक्षिण भाग किती झाला? 180. मग आता 180 वर 180 खाली म्हणजे 360. मग आता आपण जर विचार केला, इथून जर इथे गेलो, हा इथपर्यंत इथून एक सरळ रेषा जोडूया अशी आपण, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. मग हा भाग कितीचा झाला रे? 90. 90 चा अँगल तयार झाला ना इथे. मग हा 90 अँगल तयार झाला म्हणजे हे झिरो डिग्री पासून इथपर्यंत जर जात असेल तर हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 करत करत किती गेलो? 90 डिग्री. म्हणून प्रत्येक एक डिग्रीवर, बरोबर लक्ष द्या, प्रत्येक एक डिग्रीवर एक अक्षांश रेषा आहे. प्रत्येक एक डिग्रीवर एक अक्षांश रेषा आहे. मग टोटल अक्षांश रेषा किती झाल्या उत्तर गोलार्धातल्या सांगा बरं. हा चला कमेंट करून सांगा. इथून हे झिरो डिग्री मानू ना आपण, वर उत्तरेकडे चाललो, किती रेषा झाल्या? 1, 2, 3, 4 करत 90 किती झाल्या रेषा? चला तुमच्या उत्तराची वाट बघतोय मी. हा चैतन्य 90. ओके 90 रेषा विचारल्या मी. हा रेषा विचारल्या, रेषा, मी वृत्त नाही विचारलं. वृत्ताचा अर्थ होतो गोल, रेखा वृत्त नाही. हे कोणते वृत्त आहेत? अक्षवृत्त. मग अक्षांश रेषा विचारले, बरोबर उत्तर द्यायचं. 90, 180. नाही नाही नाही, सगळ्याच उत्तर चुकतंय, सगळ्यांचं उत्तर चुकतंय. 180 पण नाही, 90 पण नाही. तेच सांगण्यासारखं आहे म्हणून तर विचारलं. इकडे लक्षात घ्या. बा आपण काय करूया, 1, 2 बघा, मी तुम्हाला इथं मोजून दाखवतो. हे झिरो डिग्री आहे, हे बघा मी याला हे करतो. आलं का रे झिरो डिग्री? एक आलं का? हे नाही आलं ना. हा ठीक आहे, एक एक वर घेऊन जाऊ याला आपण. हा हे बघा, हे झिरो डिग्री आहे. हा हे झिरो डिग्री आहे. मग हे एक डिग्री दिसलं सगळ्यांना? हा एक डिग्री दिसत आहे. मग हे 2 डिग्री आहे, म्हणजे ही एक रेषा, ही 2 रेषा, ही 3 रेषा, म्हणजे अशा रेषा रेषा जायचं आपल्याला. बघा रेषा हे सगळ्या 5 डिग्री 6 डिग्री असं गेलो ना आपण, तर आपण 89 डिग्रीला चालले जाऊ सरळ सरळ. इकडे बघा, इथं 89. आता बघा इथं बरोबर बघा, मी रेषा विचारल्या, गोल नाही. हा चला, हे 90 आहे आणि हे 89 आहे. हे बघा, हे 89 रेषा आहे आणि एका रेषेमुळे एक गोल तयार झाला. मग किती रेषा झाल्या? 89. आणि 90 रेषावर गेलो. इथं रेषा आहे का पॉइंट आहे रे फक्त एक? हे असं असं जे असतं ते पॉइंट असतं, रेषा थोडी असतं ते. मी फक्त उत्तर गोलार्धात विचारलंय. ओके शिवराम, 179 टोटल रेषा असतात. ओके चला, हे 90 दिसतंय ना तुम्हाला? 90 ही रेषा आहे का तिथं? ते पॉइंट आहे एक, मग ती रेषा होऊ शकत नाही. मग 90 डिग्रीवर आपल्याला 90 रेषा टाकायच्या होत्या, पण भरल्या किती रे? एक कमी. किती मग? 89. आलं का लक्षात? मग एकूण उत्तर गोलार्धात किती रेषा झाला? अक्षांश रेषा 89. बर असा जर मी पॉइंट केला तर तो गोल आहे का? पॉइंट असा जर केला, हे गोल आहे का? चौकोन आहे का? रेषा आहे का? गोल आहे. कोणताही पॉइंट गोल असतोच, आणि गोल आहे म्हणून ते वृत्त गणलं जातं. वृत्त, सर्कल. म्हणून उत्तर ध्रुव सर्कल आहे पण रेषा नाही. उत्तर ध्रुव सर्कल आहे, रेषा नाही.
मग तसंच दक्षिण दक्षिणेकडे सुद्धा, मग जर आपण असं बघितलं, तुम्ही असं जर बघितलं, चला सांगा बरं, मग जर आपण विचार केला तर झिरो डिग्री पासून उत्तरेत किती 79 रेषा भरल्या का रे? उत्तरेत, या पृथ्वीच्या उत्तरेत किती रेषा भरल्या? ही छोटी पृथ्वी केली आता मी, हा उत्तरेत किती रेषा भरल्या? 79. मग दक्षिणेत किती रेषा भरेल? 79 म्हणतो, 89. किती रेषा झाल्या टोटल? 89 आणि 89, 170 किती आल्या रे? 9. 178 आल्या बरोबर. आणि झिरोची धरली का आपण? हे बघा, 1, 2, 3, 4 करत गेलो आणि 89 केलं, एक होता ना हे, मग इकडे झिरो राहिली नाही एक, मग इकडे 1, 2, 3, 4 90 ला गेलो, पण 90 नाही भरली, 89. मग 1 पासून 89, मग 89 + 89 + काय रे? 0. मग किती? 179 काय आहेत? अक्षांश रेषा आहेत. अक्षांश रेषा वेगळ्या आणि अक्ष वृत्त वेगळे. चला अक्ष वृत्त किती आले रे आता? मग अक्षवृत्त, अक्षवृत्त किती आले? जे दोन पॉइंट होते ते वृत्त आहेत. मग 179 रेषेमुळे 179 वृत्त होतील, एका रेषेमुळे एक गोल होत असेल तर. म्हणजे 189 रेषेमुळे 189 वृत्त आणि दोन उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, म्हणजे 179 प्लस किती रे? 2. किती अक्षवृत्त झाले? मग अक्षवृत्तांची संख्या किती आली? 181. स्टेट बोर्ड मध्ये अक्षवृत्त आणि अक्षांश रेषा असा काही फरकच केला नाही त्यांनी. वाचून बघा तुम्ही सगळं स्टेट बोर्ड. म्हणून काही ज्या चुका असतात त्या आपल्याला टाळाव्या लागतात. म्हणून स्टेट बोर्ड वाचत असताना सुद्धा एखाद्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते, येते ना लक्षात? त्याच्यामुळे सगळे स्टेट बोर्ड इथून एक 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 जसा वेळ भेटेल आपण दररोज करत जाऊ, कधी अर्धा तास, पाऊण तास, अर्धा तास, पाऊण तास, कधी एक तास. ओके, चला पुढे बघा आता. मग इकडं एवढं कळालं का तुम्हाला? इथं आपल्याला काय दिलं होतं बा, काय म्हटलंय? विषुववृत्त हे ध्रुवापासून समान अंतरावर असतं. समान अंतरावर म्हणजे काय? 0 डिग्री नंतर, 1, 1 नंतर, 2, 2 नंतर, 3. अंतर कसं आहे सगळ्यांमध्ये? समान, कळतंय ना हे? मग सगळीकडे अंतर कसं आहे? समान आहे. मग विषुववृत्त हे ध्रुवापासून समान अंतरावर असतं, त्या शून्य अक्षांशाचं जे वृत्त असतं त्याला काय म्हटलं आपण? सगळ्यात मोठा वृत्त विषुववृत्त. आणि विषुववृत्तामुळेच पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग होतात. ते काय सोपं आहे. अक्षवृत्ताचं विषुववृत्तापासूनचं अंतर अक्षांशामध्ये, हे असं अक्षांश असतं सांगितलं जातं, या अक्षांशाला अक्षांश म्हणतात. माहिती आहे आम्हाला अक्षांश म्हणतात. कळालं एवढं? काही डाऊट आहे का याच्यात? आता इकडे बघा, एक्स्ट्राची माहिती सांगतो, ते स्टेट बोर्ड मध्ये नाहीये. हे बघा, इथं जर तुम्ही बघितलं, हा हा इक्वेटर, जर आपण हे इक्वेटर हे जे आहे अक्षांश रेषा आहेत, हे अक्षांश आहे, हे अक्षांश आहे, हे अक्षांश आहे, दोन्हीमध्ये अंतर कसं आहे रे? समान. म्हणून प्रत्येक अक्षवृत्तांमध्ये अंतर कसं असतं रे? समान. म्हणून अक्षवृत्तांमध्ये, अक्षवृत्तांमध्ये सगळीकडे, हा सगळीकडे अंतर कसं असतं रे? समान. कमी जास्त कुठंच नसतं. आणि 0 डिग्री मी जर असं लिहिलं आणि 1 डिग्री असा लिहिला, इकडे वर 2 डिग्री लिहिलं, आणि हे जे प्रदेश आहे ना, हा प्रदेश अक्षांशामधला प्रदेश, त्याला म्हणतो आपण झोन. झोन म्हणजेच मराठीत काय? कटिबंध. म्हणून दोन अक्षांशाच्या दरम्यान जो प्रदेश असतो त्या प्रदेशाला काय म्हटलं आपण? झोन किंवा कटिबंध. आणि दोन अक्षांशाच्या दरम्यान हे अंतर कसं आहे रे? समान आहे. इथंही तेवढंच, इथंही तेवढंच, इथंही तेवढंच. किलोमीटर मध्ये जर आपण मोजलं ना, जसं मी तुम्हाला दाखवतो, हे 0 डिग्री आहे आणि हे 10 डिग्री झालं का? बर ठीक आहे, थांब, 1 डिग्री दाखवतो ना. कुठे गेलं? इक्वेटर इकडे गेलं का? ठीक आहे बघा, आता इथे 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री दिसतंय ना. हे बघा, हे 0 डिग्री आहे, हे 1 डिग्री आहे, हे 2 डिग्री आहे, हे 39 नाही ते रेखावृत्त आहे, हे 2 डिग्री आहे, हे 3 डिग्री आहे, हे 4 डिग्री आहे,
अंतर सगळीकडे कसं आहे, समान आहे. प्रत्येक याच्या दरम्यान काय म्हणतो त्याला आपण, झोन म्हणतो. आणि हे जे अंतर असतं ना, हे इथून इथं किलोमीटर मध्ये, ते असतं 111 किलोमीटर. दोन अक्षांशाच्या दरम्यान जे अंतर आहे ते किती भरलं, 111 किलोमीटरचं अंतर झालं ते टोटल. कळालं? म्हणजे अशा प्रकारे सगळीकडे अंतर काय असतं, समान. म्हणून इकडे लक्षात घ्या, विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. इक्वेटरकडून किंवा विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना अक्षवृत्तामधील अंतर हे समान असतं, किंवा ध्रुवाकडून इक्वेटरकडे जाताना अक्षवृत्तामधील अंतर समान असतं. किती असतं ते? 111 किलोमीटरचं अंतर असतं. पण जर तुम्ही बघितलं, वृत्तांचा आकार समान असतो का? वृत्त म्हणजे गोल. इक्वेटरकडून ध्रुवाकडे जात असेल तर हे जे काही वृत्त आहेत त्या वृत्ताचा आकार समान आहे का असमान? सगळ्यात मोठा वृत्त कोण झाला इथं? विषुवृत्त. आणि सगळ्यात छोटा वृत्त कोण आहे? 90 डिग्री. हे बघा, नुसता पॉइंट एक. हे बघा, इथं गोल गोल दिसतंय तुम्हाला. वा, हा छोटा गोल आहे, दिसतंय ना हे 89 डिग्री वाला. हा छोटा गोल आहे, त्याच्यापेक्षा हा मोठा गोल आहे. म्हणून इक्वेटरकडे जसं जसं जाणार तसं अक्षवृत्तांचा आकार वाढत जाईल. इक्वेटर कडून पोलकडे जाताना अक्षवृत्ताचा आकार कमी होत जाईल. तर इक्वेटर, सॉरी, पोलकडून इक्वेटरकडे जाताना हा आकार वाढत जाईल. म्हणून मला लक्षात घ्या, इकडं सांगा सर्वात मोठा वृत्त कोण? विषुवृत्त. हे विष म्हणजेच मोठा, म्हणून हे विषुवृत्त इकडे वाटते. विषुवृत्त हे इक्वेटर, विषुवृत्त. आणि सगळ्यात छोटा अक्षवृत्त कोणतं आहे? 90 डिग्री उत्तर आणि 90 डिग्री दक्षिण. आलं लक्षात? आणि याच्यामुळे जे अक्षांश असतात त्याच्यामुळे काय कळतं म्हटलं, हवामान. एवढं लक्षात ठेवायचं आता सध्या. हवामानाचं जे काही निर्धारण होतं ते कशानुसार होतं? अक्षांशानुसार होतं. अक्षवृत्त म्हटलं तरी चालतं आता इथं. कळतंय सगळ्यांना? ओके. आता दुसरी गोष्ट इकडे लक्षात घ्या, आपल्या स्टेट बोर्ड मध्ये पुढे काय दिलंय, हे झालं. पुढे पुढे जाऊया. वा, इथं आपण सगळं दिलंय. अक्षांश म्हणजे काय? या ज्या आडव्या रेषा असतात या अक्षांश रेषा झाल्या. उभ्या रेषा ज्या असतात त्या कोणत्या? रेखांश रेषा झाल्या. जसं म्हटलं मी तुम्हाला की अक्षांश ज्या रेषा असतात हे समान अंतरावर असतात, बरोबर. हा पूर्ण मॅप आपण त्यासाठी दाखवलाय, पण तिकडे आपल्याकडे पृथ्वी आहे वेगळी. इकडे बघा, अक्षवृत्ते विषुवृत्ताच्या दोन्ही बाजूज असतात. हो, दोन्ही बाजू असतात, त्याच्यात काय. आणि ध्रुवाचं अक्षांश हे किती? 900 नाही, हा इथं थोडी प्रिंट मिस्टेक झाली. काय हे? 90 डिग्री उत्तर आणि 90 डिग्री काय? दक्षिण असतात. क्लिअर आहे एवढं? पृथ्वीच्या भूपृष्ठावर विषुवृत्त हे दोन्ही बाजूंमधील 1-1 अंश अंतराने काढलेला असतो. हा इथं 1800 झालं का? हा ठीक आहे. बघा इकडे हे 0 डिग्री होतं ना, मग हे 1, 2, 3, 4 किती डिग्री? 90. दक्षिण येते 1, 2, 3, 4 किती डिग्री? 90. 90 आणि 90 किती? 180. आणि 0 डिग्री याच्यात प्लस केला असेल, दुसरं काय. ठीक आहे, म्हणून काय म्हटलं, एकूण अक्षवृत्तांची संख्या, अक्षवृत्त मिळून किती आलेले अक्षांश? 181. ते तर सांगितलं आपण. अक्षवृत्त किती आले? 181. अक्षांश रेषा किती आल्या? 179. दोनचा फरक लक्षात ठेवायचा. रेषा आल्या की दोन कमी. ठीक आहे, ओके. हा, नोट्स साठी काही इथं मेसेजेस येत आहेत तर सगळ्यांना सांगतोय, नोट्स ज्या आहेत आपल्या गॅलेक्सी आय एस पुणे नावाचं ऍप आहे, ते सगळे डाउनलोड करा. त्याच्यावर तुमच्यासाठी फ्री नोट्स आहेत, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, आणि आपल्या ऍपला पेड बॅच आहे. तिकडं पूर्ण राज्यसेवेची जी बॅच आहे आणि कंबाईनची पण बॅच आहे, ती सगळी काय केलेली आहे? रेकॉर्ड केलेली आहे. आणि ती रेकॉर्ड स्वरूपामध्ये तिथं उपलब्ध आहे. काही तुम्हाला ऍडव्हान्स खूप जास्त माहिती हवी असेल राज्यसेवा पूर्व मुख्यच, तर तिकडूनही तुम्ही परचेस करून येऊ शकता, काही इश्यू नाही. ही पूर्ण फ्री सिरीज आहे. आणि नोट्स फ्री आहेत, पुन्हा सांगतोय, नाही तर पुन्हा म्हणाल. बा, पृथ्वीवरील आता रेखांश रेषा काय आहे रे? पृथ्वीवर उभ्या वर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असं म्हणतात. इथं रेखावृत्तच दिलं, रेखांश रेषा काही म्हटलं का? रेखांश रेषा. थोडस अपडेट होण्याची गरज आहे स्टेट बोर्डला पण. सगळं क्लिअर क्लिअर असलं पाहिजे. पुढं, सर्व रेखावृत्ताची लांबी सारखी असते. दोन रेखावृत्तामधील अंतर दोन्ही ध्रुवापासून विषुवृत्ताकडे वाढत जातं. याचा अर्थ काय होतो? बघा काय म्हणते हे. जर तुम्ही बघितलं इकडे,
इकडे लक्ष द्या, आपलं जे उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखांश रेषा म्हटलं, जर तुम्ही इकडे लक्षात गेलं बा ही जी आहे, हा इकडे बघू, हे जगाची प्रमाण वेळ रेषा आपण दाखवलो ना तुम्हाला, ही प्रमाण वेळ रेषा आहे बा, ही वाली किती डिग्री आहे माहिती आहे का, झिरो डिग्री। आता ह्या झिरो डिग्रीच्या, ही झिरो डिग्री कुठून सुरुवात होते बघा, इथून इथून इथं सुरू झाली, हा झिरो डिग्री बघा, ही झिरो डिग्री आहे, ही इथून सुरू झाली झिरो डिग्री, मग ही कुठपर्यंत जाईल रे, दक्षिण गोलार्धापर्यंत, मग दक्षिण गोलार्धापर्यंत गेली बघा ही इथं, मग ही झिरो डिग्री झाली इथपर्यंत आली ना इथं, मग ही झिरो डिग्री झाली, मग इथपर्यंत आली, ही झिरो डिग्री आहे। आता बिलकुल याच्या अपोजिट जी रेषा तुम्हाला दिसत आहे ती झिरो डिग्री नाही आहे, ती 180 डिग्री आहे। इथं इथं बरोबर बघा तुम्ही, हे बा जर आपण विचार केला, हे बा उत्तर ध्रुवाकडे जर व्यवस्थित बघितलं, इकडं इकडं लक्ष द्या बा, इथून इकडची जी रेषा आहे ही ही आहे झिरो डिग्री, आणि याच्या बिलकुल अपोजिटची रेषा आहे ही जी आहे ती 180 आहे ही वाली, म्हणून एक सर्कल दोन रेषांमुळे तयार होतं, ठीक आहे ना। मग याच्या अपोजिट असलेल्या रेषाला 180 डिग्री रेषा म्हणायचं आहे आपल्याला, पुढे बघू आपण ते। आता इकडे जर विचार केला तुम्ही याच्यामध्ये अंतर बघा बरं, रेखावृत्ताचं इथून गेली आणि इथं बघा, इथं जर बघितलं ना तर तुम्हाला दिसेल हे इथून आलो आपण, हा इथं आलो इक्वेटर पर्यंत, आणि इथून आलो इथं इक्वेटर पर्यंत, बघा इकडे अंतर कमी आहे इकडे अंतर जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, जे रेखावृत्त असतात रेखावृत्त याच्यात हे जे अंतर आहे ते सर्वात जास्त कुठं असतं रे, इक्वेटरवर, आणि याचं अंतर जसं जसं आपण ध्रुवाकडे जातो तसं काय होत जाईल, कमी होत जाईल। आणखी क्लिअर दाखवायचं असेल तर बघा इकडे झूम करून दाखवतो, आणि हे बघा आता इथं इथं जर आपण विचार केला, हे बघा आता इथं दिसेल सगळं, हे बघा दोन रेखावृत्तामधील अंतर इथं कमी आहे, जसं जसं आपण इक्वेटरकडे जातोय अंतर कमी झालं का वाढलं रे, हे वाढतंय बघा, हे दिसतंय ना सरळ सरळ, त्याच्यामुळे काय, म्हणून अभ्यास करत असताना थोडं समजून अभ्यास करा। आता हे अंतर वाढत गेलं आणि इक्वेटरकडे जाताना हे अंतर काय होतंय, वाढत जातंय, मग आता तुम्ही मला उत्तर द्या, ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे जात असताना उत्तर द्या पाहिजे ना तुमच्याकडून, ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे जाताना दोन रेखावृत्तामधील अंतर कमी होत जातं का वाढत जातं, सगळ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे, म्हणजे इथून हे ध्रुव आहे आणि हे इक्वेटर आहे, इथून असं हे अंतर असतं, मग हे अंतर इथं जास्त असतं हे अंतर इकडे कमी असतं, म्हणून प्रश्न काय विचारला, ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे जाताना जाताना जे रेखावृत्तामधील अंतर, रेखावृत्तामधील अंतर कमी होतं का वाढतं, चला सांगा, वाढत जात, येस वाढत जात, बरोबर आहे चैतन्य वाढत, येस आकाश, येस शुभम, मृणाल, सगळ्यांकडून उत्तर, आपण जिवंत आहोत हे कळालं पाहिजे ना, तुम्ही लाईव्ह आहेत, हा द्या काही कमेंट द्या, काही फरक नाही पडत, येस वाढत जात, चला माझ्या इकडे लक्षात घ्या बरोबर, सांगतो अंतर किती असतं समजून घेऊया, की हे इक्वेटर आहे तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये जेवढं नाही त्याच्यापेक्षा जास्त सांगतो मी, टेन्शन नका घेऊ, इकडे बघा आता हे इक्वेटर आहे, इक्वेटर कुठे आहे, इथंच आहे ना, हा हे इक्वेटर आहे ठीक आहे ना, आणि हे रेखावृत्त आहे इथं, मग हे अंतर जे असतं दोन रेखावृत्तामधील इक्वेटरवर हे किती असतं माहिती आहे का, सरासरी 111.32 किलोमीटर एवढं अंतर असतं, हे दोन रेखावृत्तामध्ये इक्वेटरवर जे अंतर आहे ते किती आहे, 111.32, इथून जर आपण वर गेलो तर हे बघा 23.5 डिग्री उत्तर जे असतं ना, हे 23.5 डिग्री उत्तर आहे, याला आपण कर्कवृत्त म्हणतो, 23.5 डिग्री उत्तर आहेत कर्कवृत्त असतं, आणि 23.5 दक्षिण आहेत काय असतं रे, मकर वृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न। मग आता इथं जर आलो तर दोन रेखावृत्तामधील हे जे अंतर आहे हे कमी होईल का वाढेल, कमी होईल, तिकडे किती होतं 111.32, इथं झालं 102 किलोमीटर दोन मधलं अंतर, मग तिथून आणखी आपण वर चाललो, वर चाललो कुठं चाललो, जर आपण 66.5 डिग्री वर गेलो, हे बघा 66.5 म्हणजे आर्क्टिक वृत्त म्हणतो, याच्यामध्ये हे जे अंतर आहे आता इथं हे कमी झालं, किती राहिलं रे, फक्त 44 किलोमीटरच राहिलं,
आणि इथून जसं आपण पोलकडे जाणार, आता पोलवर कुठं काय आहे? काहीच नाहीये, झिरो डिग्री अंतर आहे. डिग्री म्हणतोय, झिरो किलोमीटरचं अंतर होऊन जातं इक्वेटरवर. सॉरी, इक्वेटर म्हणतो कशावर रे, कुठे गेलते, ध्रुवावर. हा, हे जरा जास्तच फ्लक्च्युएट झालं, छोट करावं लागेल. हा हा, हे झिरो डिग्री अंतर आहे ध्रुवावर. म्हणून इकडे लक्षात घ्या काय म्हटलं. आता मी झिरो डिग्री म्हणजे विषुववृत्त, 23.5 डिग्री उत्तर म्हणजे किती काय रे, कर्कवृत्त, आणि 23.5 डिग्री दक्षिण म्हणजे काय म्हणणार, मकर वृत्त. 66.5 डिग्री दक्षिणेत आर्क्टिक वृत्त म्हणतो त्याला आपण, आणि 66.5 उत्तरेत. बरोबर आहे, आर्टिक नाही, हे अंटार्क्टिका वृत्त आणि आर्टिक वृत्त, आणि वर 90 डिग्री दक्षिणेत, 90 डिग्री. मग विषुववृत्तावर किती, विषुववृत्त कुठे आहे, इथे आहे का, 111.32 किलोमीटर. इथं किती झालं, 102. मग इथं 102 तर मकर वृत्तावर सुद्धा किती, 102. मग 66.5 वर किती, 44. उत्तर 44, तर दक्षिण येते किती, 44. उत्तर ध्रुवावर 0 किलोमीटर, तर दक्षिण ध्रुवावर सुद्धा 0 किलोमीटरच. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे हे सगळे अक्षांश आणि रेखावृत्त आहेत. रेखावृत्तामध्ये मुळे वेळ कळतं. वेळ इकडे बघा कसा वेळ कळतो, समजत आहे का रे सगळ्यांना, समजत आहे का, द्या बरं उत्तर, समजतंय नाही समजतंय, तसं तर समजायला पाहिजे, मी चांगलं शिकवतो. हा, सगळ्यांना समजतंय, येस हो. तुमच्या काय अडचणी असतील ना ते मला सांगत जा. आता इकडे बघा, एक नवीन गोष्ट सांगतो. काय झालं, 10 वाजले वाटते. ओके, काही नाही, एक शेवटची गोष्ट सांगूया आणि मग आपण थांबूया, आणि उद्या मग आणखी आपण 9:15 येऊया. जिथं चालू आहे मी पहिलंच सांगतोय, आपण बघतो स्टेट बोर्ड, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त नॉलेज सांगतो, टेन्शन नका घेऊ. म्हणजे जे काही पुण्याच्या बाहेर विद्यार्थी असतील किंवा पुण्यातही असतील ज्यांना येणं शक्य होत नाही, ओके, तर त्यांना भरपूर काही नॉलेज देतो. फक्त तुम्ही एक काम करा, आपल्या जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांना इतर लोकांना सुद्धा शेअर करा, सगळ्यांना त्याचा फायदा होईल. ठीक आहे ना. आता इकडे बघा, एक नवीन गोष्ट सांगणार होतो. काय सांगणार होतो, तर इक्वेटर जर इथं असेल तर ही 0 डिग्री आहे, आणि ध्रुव किती डिग्री असतात रे, 90. पण ग्लोबवर दाखवताना मेनली कोणत्या कोणत्या रेषा दाखवतात, 0 डिग्री इक्वेटर दाखवतात. हे बघा इथं इक्वेटर दिसतंय, इक्वेटर विशेषतः उत्तरेत असलेलं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर दाखवतात, दक्षिणेत असलेलं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न दाखवतात. उत्तरेत 66.5 डिग्रीचा हा जो आहे कोण आहे रे, 66.5 डिग्री आर्क्टिक सर्कल दाखवतात, आणि दक्षिणेत 66.5 डिग्री कोण दाखवल, कुठे गेला तो, इकडे का, हा 66.5 डिग्री कोण आहे, हा अंटार्क्टिक सर्कल दाखवतात. असं का, तर बघा लक्षात घ्या, पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो टिल्टेड आहे, टिल्टेड म्हणजे कललेला आहे, किती डिग्रीने, 23.5. बघा तुम्हाला इथं कसं कललेलं असतं दाखवतो. हा, आता हे कललेला नाही, हा 90 डिग्री दिसतोय ना तुम्हाला, 90 डिग्री दिसतोय, आता हा कललेला नाही. आपण काय करूया, इकून पृथ्वीला असा धक्का मारूया, तर जोराने धक्का मारला तर काय होईल माहिती आहे का, उत्तर ध्रुव इकडून जर मारला, उत्तर ध्रुव पलीकडे सरकून जाईल आणि दक्षिणेचा ध्रुव वर येऊन जाईल, किंवा पलीकडून जर धक्का मारला तर हा जो ध्रुव आहे हा अलीकडे येऊन जाईल. हे बघा, आला अलीकडे, आणि हा दक्षिणेचा कुठे गेला, पलीकडे. मग हा जो असा सरळ आहे तिकडून, एक काळ होता ज्याच्यामध्ये खूप सारे डायनासोर होते, त्याला म्हणतो आपण ज्युरासिक शक आहे, नंतर बघू शकाचा अभ्यास करू कुठेतरी. त्या ज्युरासिक मध्ये काय झालं माहितीये का, पृथ्वीला येऊन एक मोठा उल्का आदळला. उल्का काय असतात नंतर बघूया. मग उल्का येऊन आदळला आणि तिकडून येऊन असा आदळला, आदळल्याबरोबर काय झाला, ही जी आहे ही अशी वाकली इकडं, टिल्टेड झाली, आणि ही अशी टिल्टेड होऊनच फिरत आहे सध्या. आणि किती डिग्रीने इकडे पुढे आले माहितीये का, अशी 23.5 डिग्रीने. म्हणून पृथ्वीचा ऍक्सिस किंवा पृथ्वीचा अक्ष किती डिग्रीने टिल्टेड आहे असं म्हटलं जातं, किती डिग्रीने, 23.5 डिग्रीने टिल्टेड आहे. मग जर आपण विचार केला 0 डिग्री, तर 0 डिग्रीच्या उत्तरेत किती, 23.5,
आणि 90 मधून किती मायनस 23.5, म्हणून 90 म्हणून 23.5 मायनस केलं तर किती येतं तर 66.5 डिग्री. म्हणून जेव्हा एखाद्या ग्लोबवर 0 डिग्री, 23.5 डिग्री, 66 डिग्री आणि 90 डिग्री दर्शवलं जातं, याचा अर्थ, हिडन अर्थ जो असतो तो काय होतो, तर पृथ्वीचा अक्ष किती डिग्रीने टिल्टेड आहे, 23.5 डिग्रीने टिल्टेड आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे दाखवलेल्या असतात. आपण अक्षांश आणि रेखांश बघितलं, खूप काही झालेलं नाही, उद्या आणखी याच्यावर जाऊया. ठीक आहे, तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये जेवढं नाही त्याच्या खूप जास्त तुम्हाला मी नॉलेज देतो, टेन्शन नका घेऊ. दररोज सोबत या, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा की राठोड सरांची ऑनलाईन जी फ्री सिरीज आहे टेस्ट याची, स्टेट बोर्डची, ती सुरू झालेली आहे. विजय म्हणतोय ऑफलाईन क्लास कधी सुरू होणार आहेत. विजय, ऑफलाईन क्लास ऑलरेडी सुरू आहेत, दोन बॅच संपले, आता नवीन बॅच पण सुरू झालेले आहे. ठीक आहे ना, तर ज्यांना कोणाला ऑफलाईन यायचं असेल पुण्यामध्ये येऊन तुम्ही करू शकता. काही लोकांना ऑनलाईन हवी असेल बॅच तर ती ऑलरेडी ऍपवर रेकॉर्ड केलेली आहे. आणि मला असं वाटतं की माझं शिकवणं साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सहज समजत असेल. अरे बॅटरी संपली म्हणते, थांबा एक मिनिट, जाऊ नका कुठेच. सांगतो काही गोष्टी. हा, आवाज येत असेल ना, आवाजाचा काही इश्यू नाही, थोडंच थांबा, बॅटरी टाकतो, पुन्हा मी दिसतो तुम्हाला लवकरच, थांबा. हा, आवाज वगैरे चालू आहे, असं मी तुमचे कमेंट्स वाचतोय. काही तुमच्या अडचणी असेल तर मला सांगा बरं, काही अडचणी असतील सांगा, माझं शिकवणं कळालं का? आवाज येतोय, दिसत नाही, आवाज येतोय, लवकरच दिसेल आपण. हा, दिवाळीनंतर सुरू होईल विजय ऑफलाईन, दिवाळीनंतर पण सुरू होईल. अच्छा, थोडं स्लो घेऊ, बोल. ओके ठीक आहे, काही नाही, आज पहिला दिवस आहे, माझ्या रिदमला आणि तुमच्या रिदमला मॅच व्हायला थोडा वेळ लागेल, काही इश्यू नाही, उद्यापासून आपण हळू घेऊ, निवांत घेऊ, एकदम कुठं आपण पळून नाही जाणार. राज्यसेवेच्या आधी सगळं तुमचं होऊन जाईल. थँक्यू विशाल. मला असं वाटतं की मी तुमच्यापर्यंत याच्या आधी पण पोहोचलो असेल, नावानी असेल किंवा नोट्सच्या माध्यमातून असेल, आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटत असेल, या सगळ्या गोष्टी, माझ्या नोट्स असेल तुमच्याकडे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडे, तुमच्याकडे नोट्स नसेल तर आपलं ऍप डाउनलोड करा, त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे आहे. ऑफलाईनची फीस किती असेल? ऑफलाईनची फी तशी 5,000 आहे माझी. त्या सगळ्या गोष्टी आपण, तुम्ही पर्सनल मेसेज मला जर केले तरी चालेल. ठीक आहे ना, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, त्याच्यावर वेगवेगळे जे काही सूचना असतात त्या टाकत असतो. तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याचं नाव सुद्धा गॅलेक्सी आय एस असंच आहे. हा, तर बाकी कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त हे लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, जेणेकरून एक मोठा मॉब आपल्याला भेटेल, क्राऊड भेटेल, जो जास्त लोक असले की शिकवायला पण मजा येते, बरोबर ना. तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा मॅसेज, सगळ्यांना सांगा की राठोड सर लाईव्ह आलेत. दिसायला लागलो का रे मी? हां, दिसायला लागलो. ओके ओके ठीक आहे, चला मग आज जे काही शिकवलं ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि उद्या पुन्हा आपण याच टेलिग्राम सॉरी यूट्यूब चॅनलवरून, आपलं जे यूट्यूब चॅनल आहे गॅलेक्सी एस पुणे, याच यूट्यूब चॅनलवरून उद्या संध्याकाळी 9:15 पुन्हा आपण हजर राहूया. दररोज संध्याकाळी 9:15 ते 10 आपलं लेक्चर असेल. हा, कमेंट्स बघतोय ना मी सगळे, काही इश्यू नाही. राज्यसेवेबद्दल सांगू का? बोलू ना उद्या, काही नाही, टेन्शन नको घेऊ, आव आपण सोबत. मी जे काही घेतोय सगळं राज्यसेवेचं जे काही सिलेबस आहे त्यानुसार घेऊ आपण, आणि स्टेट बोर्ड सगळं क्लिअर करू. खूप जास्त काही, मी तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव, मी काही खूप जास्त अतिशोक्ती करत बसत नाही, वास्तविकतेत जगणारा माणूस आहे, तुम्ही सुद्धा वास्तविकतेत जगा. ठीक आहे, काय हां, डिस्काउंट का? डिस्काउंट भेटेल, टेन्शन नका घेऊ, मला पर्सनली कॉल करा, माझा नंबर आहे सगळ्यांकडे. मला वाटतं हे ऑनलाईन जे मॉब आहे तेच आपले कोणीतरी ओळखीचे लोक आहेत, मला माहिती आहे ते. ठीक आहे, तर ज्यापर्यंत मी पोहोचलो नाही त्यापर्यंत हे सगळे व्हिडिओज पोहोचवा, त्याला लाईक करा, शेअर करा, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाका, काही अनअकॅडमीचे पण आपल्याकडे ग्रुप आहेत त्या ग्रुपला सुद्धा टाका.
ग्रुपचे मला आता काही लोकांचे नावं माहिती आहेत, ठीक आहे, आणि जे जे वेगवेगळे ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपच्या लोकांना सांगा की लाईव्हला येत जा म्हणून, ओके. चलो मग आज थांबूया सगळ्यांना, गुड नाईट. लेक्चर संपलं किंवा जे काही समजलं तुम्हाला, काही गोष्टी आणल्या असेल तर उद्या पुन्हा आपण बघूया, ओके. चलो सगळ्यांना गुड नाईट. चालेल, ग्रेडअपवाले असेल.